हॉटेल शाही दरबार सोलापूरकरांच्या सेवेत लवकरच सुरू। सोलापूर शहर जिल्ह्याच्या विकासासाठी खासदाराचा रोल महत्त्वाचा असतो, मात्र सोलापूरचे खासदार बेपत्ता झाले आहेत अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी 2 दिवसांपूर्वी सोलापूर दौऱ्यावेळी केलं होतं। सोलापूर के खासदार कौन है भाई, आपने कभी उनको देखा है? अरे सोलापूर के खासदार मिसिंग है, चलो पोलीस स्टेशन खबर देते हैं, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापुरात एका मेळाव्याप्रसंगी केलेला आहे। दरम्यान या सुप्रिया सुळे यांच्या या टीकेनंतर सोलापूरच्या पब्लिकला सोलापूरच्या खासदारांविषयी माहिती आहे का याचा रिव्ह्यू आम्ही लोकप्रधान न्यूज चॅनलच्या आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये घेणार आहोत। सोलापूरच्या खासदारांचं नाव काय, त्यांना लोकांनी कधी बघितलं आहे का, त्यांचं काय कामकाज केलेलं आहे का, अशा सर्व प्रश्नांवर सोलापूरची पब्लिक काय म्हणतात जाणून घेऊया लोकप्रधानच्या आजच्या या स्पेशल कार्यक्रममध्ये। हॉटेल शाही दरबार सोलापूरकरांच्या सेवेत लवकरच सुरू। खासदार कोण आहे, सोलापूर के खासदार का नाम मालूम है? नहीं तो इधर देखो, नाम क्या है? सोलापुर खासदार मालूम है? हाँ। बोलो हाँ या ना? ना। कभी देखा है उनको? नहीं। कौन से पार्टी के हैं? नहीं मालूम नहीं, नहीं। सोलापूर च्या खासदारांचं नाव काय? दादा सिद्धेश्वर महाराज। कधी बघितले त्यांना? आतापर्यंत नाहीच। आतापर्यंत कुठल्या पार्टीचे? हे भाजपचे आहेत। कधी दिसले तुम्हाला सोलापूरात? आतापर्यंत काय काम केले तेच माहित नाही। काय काम केलंय? कुठे पेपरला फोटो भेटो? आतापर्यंत नाहीच। निवडून आले सोलापूरच्या खासदारांचं नाव काय? स्वामीजी। स्वामीजी कधी देखा आहे उनको? उनको तो कभी देखा नहीं है, लेकिन खासदार वही है। वही है, कौन सी पार्टी के? वो भाजपा से। कुछ काम किया है सोलापुर में? नहीं, काम तो कुछ किया ही नहीं उसने, लेकिन उसके गांव का ही रोड उसने बनाया नहीं है अभी तक। मैं खुद उसके गांव से आता हूँ। अच्छा, उसके गांव का ही रोड उसने बनाया नहीं है अभी तक। कभी फोटो में तो देखा है? फोटो में हाँ, बैनर तो ऐसे लगे रहते हैं इधर उधर, आम पब्लिक में लोगों में देखा नहीं? नहीं देखा है, मैं खुद उस सोलापूरचा खासदार कोण आहेत माहित आहे? स्वामी। पूर्ण नाव काय? स्वामी सुरेंद्र रे खासदार। खासदार नाव कुठल्या पक्षाचे आहेत काय माहित आहे? बीजेपीचे आहेत। काय काम केलं सोलापूरसाठी? काय रस्त्यात सांगताय सांगणं अवघड आहे। चला ना, फोटो मध्ये वगैरे बघितलं? हा पाहिलं। तुम्ही कुठले? सोलापूर। कोण खासदार माहित आहे? कोणता खासदार? कधी बघितलं? नाही। कार्यक्रमात संपर्क ड्रायव्हर काय केलं काम? हो बेबी रे नरे नेर मारून एक मिनिट नाही। सोलापूरचे खासदार कोण आहेत? बोला बोला बिंदास बोला। बघितलं आहे त्यांना कुठं? नाही नाही। त्याच्या सोलापूरचे खासदार कोण आहे? नाव ऐकून आहे, बघितलो नाही। हां नाव ऐकलं, काय नाव आहे? काय काय जय सिद्धेश्वर महाराज काय तर नाव आहे, पण ते बीजेपी पक्षाचे। काय केलं सोलापूरसाठी काम वगैरे? का मला तर काय माहित नाही। कधी काय कुठं बघितलं कार्यक्रमात वगैरे दिसतेत का? नाही नाही, मला कधी दिसले नाही, आजपर्यंत बघितलो नाही, फक्त नाव ऐकून आहे मी ते। नाव ऐकून तर कुठलं आहे तू राहायला? सोलापूर। सोलापूर सोलापूरचे खासदार कोण आहे माहित आहे? नाव माहित नाही, हे परग्यात राहतो मी, सिटीत राहत नाही। सिटीत राहतो, पण नाव कधी ऐकलं का पेपरमध्ये वगैरे? नाही। कधी बघितलंय? नाही। कुठल्या पक्षाचे आहेत काय एवढं काय माहिती नाही? कोण तर आहेत स्वामीजी माहित आहे? स्वामीजी आहेत भाजपचे। हा माहित नाही, नाव एवढं नाही माहिती मला भाजपचे। खासदार कोण आहे सोलापूर? खासदार तर माहित नाही, पण कोण तुम्हाला? स्वामी आहे, भाजप पक्षाचा आहे। भाजप पक्षाचा स्वामी आहे। भगवे कपडे घालतोय? नाही बघितलं नाही मी कधी। कधी पब्लिक मध्ये दिसले? कधीच बघितलं नाही। काय केलंय सोलापूरसाठी महत्त्वाचं? सोलापूरसाठी तर काहीच नाही, आता सोलापूर एकदम महाग आहे आपल्या। कधी कुठं पिक्चर फोटो मध्ये तर बघितलं नाही? पेपर मध्ये? फोटो मध्ये सुद्धा नाही बघितलं नाही, पेपर मध्ये सुद्धा बघितलं नाही, न्यूज पेपरला सुद्धा बघितलं नाही। हरवले आहेत वाटतं? हरवले बहुतेक आम्हाला बी तसंच वाटतं, हरवलेत का? ते 5 दिवस हात जोडतात, 5 वर्ष येत नाहीत। माझं नाव संकल्प कसबे, मड्डे वस्ती। कोण खासदार माहित आहे? नाव नाही माहिती एवढा। खासदारांचं नाव नाही माहिती। पक्षाचे? भाजप। कधी बघितलं कुठं? नाही मी किंवा कुठं काय? नाही 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 माहित नाही कुठलं? नाही दिसतंय का कुठं? नाही। काय सोलापूरसाठी केलं का? नाही माहिती एवढं आम्हाला। काय सोलापूरचे खासदार कोण आहे माहित आहे का? सोलापूरचे खासदार सध्या कोणच नाहीत। कोण आहे? नाव काय माहित आहे का? जय सिद्धेश्वर स्वामी। कुठल्या पक्षाचे? बीजेपी। कधी बघितले का सोलापूरात कुठं? नाही नाही कधीच दिसले, कधीच नाही, 5 वर्षात कधीच नाही। नाही नाही कुठे दिसले? नाही। तुम्ही काय पेपर मध्ये आले का? काय काय नाही ठीक आहे, हे आहे की
फोटो दाखवते तो का पेपर मध्ये आहे का फोटो सुप्रिया सेनू यांनी माझ्या कामाची माहिती घ्यावी जय सिद्धेश्वर हे पेपर मध्ये आहेत का पेपर मध्ये दिसतात पब्लिकला कुठे भेटत नाही पब्लिकला नाही कुठे काम केलं सोलापूर साठी काय 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 नाही चलो दादा एक मिनिट तू सोलापूर आहे का हो सोलापूरचे खासदार कोण आहेत माहिती आहे का नाव माहिती आहे खासदार कधी बघितलं त्यांना नाही खासदार आहे तर माहिती आहे का नाही सोलापूरला कोण आहे माहित नाही माहित नाही कुठल्या पक्षाचे आहेत काय काम केलं सोलापूर साठी सांग हो नाही केलं असेल माहित नाही पण माहित नाही दादा नाव काय प्रसाद नाही ना अन्नच आहे सोलापूरचे खासदार कोण आहे माहित आहे खासदार खासदार स्वामी स्वामी पूर्ण नाव काय पण सिद्धेश्वर स्वामी काहीतरी आहे पक्षाचे आहेत का भाजपचे कधी दिसतेच का सोलापूरात सोलापूरात नाही कधीच दिसत नाही कवा दिसत नाही म्हणजे असं तरी काय काम केलेलं बी दिसत नाही म्हणजे उगाच खासदार झाले झाले म्हणून एवढं माहित आहे विकास झालाय एवढं काय नाही मला तर दिसत आहे काय नाही असं कुठं वर्तमानपत्रात विकास केलाय काय नाही असं मी दररोज वर्तमान हा हरवले काय तर विकास चाललंय म्हणून चाललंय हा आदोकरचे बी होते ते भाजपचे तसेच चालले म्हणून चाललंय सगळं सोलापूरच हा ठीक आहे चालत क्या नाम आपका मेरा नाम सकलेने नामदार है कार इथे शास्त्री नगर में सोलापूर खासदार कोण है मालूम है नहीं खासदार कोण है दिखे नहीं कभी हाँ यहाँ देखिए बोलो नाम भी कुछ मालूम जय सिद्धेश्वर महाराज है नाम है पण उन्होंने खा किधर पब्लिक कार्यक्रम अभी तक तो मैं इतना नन्हे से बड़ा हुआ खासदार यहाँ के कोई दिखे नहीं खाली शिंदे साहब थे उनको देखा हम काम किए खासदार दिखे नहीं तो काम काज ही करेंगे काम नहीं करते ना वो पेपर में तो दिखते कि नहीं पेपर में दिखते हो पर काम होना चाहिए ना खासदार का सोलापुर में सोलापुर में खासदार का काम होना चाहिए कितने लोग बेकार है कितने लोग कुछ भी नहीं है सोलापुर में बेकारी ज्यादा है कुछ भी काम नहीं की रहे लापता है लापता क्या घूम गए समझने का उनको सही कुछ एक खबर ना पत्र कर सोलापुर से खासदार कौन है माहित है का नहीं दूर से नहीं नहीं माहित अखबार के सोलापुर से खासदार कौन है नाव नाव माहित आहे त्यांचं खासदारांचं नाव माहित आहे आता विसरलो बघा चालू आता विसरलंय होय कधी ऐकलंय नाव त्यांचं नाही ना जास्त कुठे चर्चेतच नाहीत काय काम केलं सोलापूर साठी काय नाही अजिबात काय काम केलेलं नाही कुठल्या पक्षाचे हे माहित आहे का भाजपचे नाव माहित नाही नाव माहित नाही कधी दिसते कुठे पब्लिक नाही अजिबात अजिबात दिसत नाही पेपर मध्ये फोटो तर येते का नाही कधीच येत नाही कळालं काय सोलापूरचे खासदार सिद्धेश्वर महाराज कधी बघितलं त्याला मी बघितलं नाही पेपरला फोटो भेटो नाही कितवीला तू बारावीला कधी बघितलं नाही नाही कॉलेजमध्ये वगैरे आलते कुठं काय कार्यक्रमाला नाही काय डेव्हलप केलं सोलापूरसाठी नाही हॉटेल शाही दरबार सोलापूरकरांच्या सेवेत लवकरच सुरू जय सिद्धेश्वर स्वामी कुठल्या पक्षाचे आहेत काय भाजप कधी दिसतेत का पब्लिक मध्ये सोलापूर नाही अजिबात नाही अजिबात काय काम केलं सोलापूरसाठी अजिबात नाही काय वाटतं तुम्हाला रोजगार उद्योगधंदे आणले काय रोजगार कुठले रोजगार तर इथं असलेले रोजगार बाहेर चाललेत महाराष्ट्रातले असलेले रोजगार बाहेर चाललेत आणि इथं काय रोजगार आणणार आहेत महाराष्ट्रात महाराष्ट्रात आणि नाही तर सोलापुरात कुठले आणायचे कुठं कधी बघितलं नाही 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 काय नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काय नाव तुमचं मयुरेश कुठल्या सोलापूरचं आहे हां सोलापूरचं खासदारांचं नाव माहिती आहे का काय नाव पूर्ण जय सिद्धेश्वर महाराज कुठल्या पक्षाचे जोर से बीजेपी कधी दिसते तेव्हा कुठं काय कार्यक्रमात हां दिसते कुठे दिसले आमच्या घरी आलते परवा घरी आलते का हां कुठला एरिया आम्ही गावाकडे आलते कुठलं गाव तिकडं धाराशिव डिस्ट्रिक्ट मध्ये उस्मानाबादला आलते घरी आलते तुमच्या हो खासदार हां सोलापूरसाठी काय काम केलं का त्यांनी काय वाटत हो केले काय केले खूप केले आता काय सांगायचं खूप केलंय क्या नाम आपका वडापाव पाणीपुरी बेच रहे बोलो बोला सोलापुर के जो खासदार है उनका नाम मालूम है क्या हाँ क्या नाम है सिद्धेश्वर स्वामी कभी दिखते हैं क्या किधर हाँ दिखते हैं तो दिखते हैं हाँ कहाँ दिखे कोई कोई कार्यक्रम वगैरह रहेगा तो दिखते हैं वो सोलापुर के लिए काम किया है उन्होंने हाँ वो क्या 100 में से 50% काम किए हैं हाँ काम। ठीक थोड़ा बहुत खा
सोलापूरच्या खासदारांचं नाव माहित आहे का? कोण आहे सोलापूर? जय सिद्धेश्वर महाराज. कुठल्या पक्षाचे आहेत? बीजेपी. कधी दिसतात का सोलापुरात कार्यक्रम? आतापर्यंत बघितलं नाही. आपण यांना पाहिलं का? बोला. काय काम केलं सोलापूरसाठी? काही माहीत नाही. त्यांचा कशा बदलले काही माहीत नाही. पेपरमध्ये फोटो तर येत आहे. पेपरला येते. 97% हजेरी. भरपूर काय संसद मध्ये कामकाज केलं. आजच पेपरात वाचलं. पण ते काय नक्की काय माहीत नाही. काम केलं सोलापूर? काही नाही, काही काम केलेलं नाही. सोलापूरचे खासदार कोण आहेत दादा? नाव माहीत आहे मला. देशमुख नाही रे, आधीच सध्याचे ते जय सिद्धेश्वर महाराज का आहे ना ते महाराज आहे. बरं, कुठल्या पक्षाचे आहेत? काय माहीत आहे? काँग्रेस भाजपचे आहेत. कधी दिसतात सोलापुरात? कधीच कधीच दिसले नाही. तुम्ही त्यांना पाहिलंच नाही? पाहिले ते ना, पण कधी त्याने असे इन्व्हॉल्व कामात कधी नाही कुठे. याच्यात सोलापूरसाठी काम केलं काय? सोलापूरसाठी कायच काम कोण केलं? त्याच्या आधीचे केलं यांनी केलेत कोण? त्याच्या अगोदर बनसोडे केले नाही? बनसोडे मी नाहीच केला जास्त. खासदाराने केलं नाही? नाही. काय वाटतं कामकाज त्यांचं कसं खासदार? आय काँग्रेसचे पर्याय नाही होता सध्या. आय काँग्रेस असेल तर काय नाही काय ते करत. मुरली शिंदे साहेब सर. कोण आहे खासदारांचं नाव माहीत आहे? ते शिवशंकराचार्य का कोणते आहे? महाराज शंकराचार्य. शंकराचार्य. कुठल्या पक्षाचे आहेत ते? बीजेपीचे आहेत. कधी बघितलं त्यांना कुठं कार्यक्रमात? पेपरमध्ये बघितले. फक्त पेपरमध्ये? कुठे दिसले नाही असं टी व्ही वगैरे बातम्यांना बघितले. म्हणजे काय गायब असतात का ते? नाही तसं काय सांगू शकत नाही, पण दिसतात कधी कधी. का परदेशी असतात म्हणजे? नाही नाही नाही. तुमचं म्हणायचं काय? म्हणायचं काय म्हणजे सोलापूरात राहतात, पण त्यांनी महाराज असल्यामुळं आता त्यांनी लोकांना काय तर प्रवचन वगैरे देत असेल त्या संदर्भात त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये असतील. जनतेला वेळ कमी देतात त्यांनी थोडं. लोकांसाठी काय काम केलं सोलापूरसाठी? उड्डाण बीजेपी सरकारने भरपूर केलं आतापर्यंत. करायलाच की नाही खासदारांनी काय केलं? आता भारताचा तिसरा नंबर चालू आहे सध्या. नाही मी खासदारांचा विचारतोय. खासदारांनी सोलापूर किती? सोलापूरसाठी काय उड्डाण पूल म्हणा, विमानतळ म्हणा, उद्योगधंदे, रोजगार, तुमचं मत? आतापर्यंत तसं बघत गेलं तर कुठल्याच पक्षाने केलं नाही, पण सध्याचे सरकार आहे त्याप्रमाणे ते सरकार थोडंफार करायलं आहे असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं पुढच्या वेळी परत जर थांबले तर निवडून येतील खासदार? येतील, पण एवढ्या मतात येणार नाहीत. बोला हो. सोलापूरचे खासदारांचं नाव काय माहित आहे? नाही नाही. कधी बघितलं त्यांना? नाही. कुठल्या पक्षाचे आहेत? नाही. कोण आहे ते पण माहित नाही. काय बोलू? सोलापूर खासदार का नाम मालूम आहे? इधर ते खासदार का नाम मालूम आहे? हा मालूम आहे. तो नाम डॉक्टर भोल्या देव यार. कोण से पार्टी के? बीजेपी के. कभी दिखते हैं सोलापुर में? कभी भी नहीं, अभी तक दिखे नहीं. सोलापुर के लोगों के लिए कुछ किया है? क्या भी नहीं, वो खाली एक वो जिनी का वो दूसरा पाइपलाइन का काम चालू था वो भी ठप हुआ अभी. क्या मालूम अभी वो क्या कर रहे हैं. अरे बाप रे, एक गज बार वो भी उन्होंने दूसरी उजनी का पाइपलाइन का वो काम चालू हुआ था उसका कुछ भूमि पूजन कुछ काम कर रहे थे वो. कुछ लोन कर्ज स्वरोजगार? क्या भी नहीं, क्या भी नहीं, कुछ नहीं, कुछ कुछ भी नहीं. डेवलपमेंट किया है? क्या भी नहीं. सोलापुर में क्या डेवलपमेंट है? वो तो केंद्र से काम हो रहा है वो उड्डाण पुल का, वो भी अभी चालू नहीं हुआ है. अच्छा, बाकी कुछ नहीं. बिजनेस वगैरह कुछ? क्या किधर खासदार लापता ऐसा कहना है? नहीं ऐसा मैं उनको नहीं बोलने का, लेकिन वो इधर रहते ही नहीं ज्यादा, दिखते नहीं कभी. कुछ बड़ा काम तो ऐसा तो लगा नहीं. छोटे लोगों के लिए रोजगार उपलब्ध क्या भी नहीं है. इतना सरकारी जमान से इतनी सरकारी जमीन पड़ कर है, गरीब लोगों के लिए कहीं गाड़े बंद कर ऐसा देते ही नहीं. हमारे अगर कुछ बोलूंगा तो हमारा भी घोगा काटने के. शर्ट घालते का गला? अण्णा सोलापूरच्या खासदारांचं नाव माहित आहे का? माहित आहे की काय सांग? जय सिद्धेश्वर महाराज. कुठल्या पार्टीचे? ते भाजपचे आहेत. सोलापूरात दिसतात कुठं? नाही दिसत नाही. तर कुठं कार्यक्रमाच्या ठिकाणी तेवढं फोटो त्यांचा पेपरमध्ये आलेला असतो आणि तेवढ्यामध्येच आम्ही बघतो, पण इतर कार्यक्रमामध्ये कुठं दिसत नाहीत का नाही. कधी काय काम केलं सोलापूरसाठी? सोलापूरसाठी तर अजूनपर्यंत काय काम केलेलं दिसत नाही, फक्त हे करतो ते करतो असं आश्वासनच चालू आहेत, पण ॲक्च्युली प्रॅक्टिकलमध्ये काय काम नाही आहे. कधी
पब्लिक प्लेस मध्ये बघितलं नाही? नाही नाही, कधी पब्लिक मध्ये बघितलेलं नाही, फक्त पेपर मध्ये जेव्हा कुठं तर उद्घाटनला वगैरे त्यांचे भाजपचे वरिष्ठ नेते जेव्हा आलेले असतात तेव्हाच त्या टायमाला त्यांनी तिथं दिसतात. लोकांना भेटतात का? आम्ही तर अजूनपर्यंत आमची भेट पण झाली नाही, लोकांना पण भेटत नाहीत असा आम्हाला समजत आहे. सोलापूरचा विकास झालाय काय? नाही काय नाही, विकास वगैरे कायच नाही. लोक बेकारी चालू आहे, शिक्षण घेऊन बेकार झालेले आहेत, हाताला काम नाही आहे, परत पाणी प्रश्न आहे. सोलापूरचा मोठा पाणी प्रश्न आहे, त्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे. हा इथं सोलापूरमध्ये जे उद्योग यायला पाहिजे होतं, उड्डाण पूल व्हायला पाहिजे होतं, आता भाजपची सत्ता आहे म्हटलं तर भाजपच्या लोकांनी ते केलं पाहिजे, पण अद्याप तरी ते काय दिसून येत नाही. मग त्यांचं काम अजूनपर्यंत काय दिसत नाही, त्याच्यामुळं काय ते सिद्धेश्वर महाराज जे खासदार आहेत ते प्रॅक्टिकलमध्ये काय त्यांचं काम दिसून येत नाही. जर पुन्हा थांबले तर निवडून येतील का? पुन्हा थांबलं तर आता काय सांगता येत नाही. जो आता खासदार आहे तो काम केलं तरच लोक निवडून देतील ना, नाहीतर जो काम करतोय त्यालाच निवडून देणार, जो काम करत नाही त्याला निवडून देणार नाही. चाचा सोलापूर का है क्या? हाँ सोलापूर का. सोलापूर के खासदार का नाम मालूम है क्या? हाँ. क्या नाम? जय सिद्धेश्वर. खाली नाम मालूम है, काम नहीं मालूम. कौन से पार्टी के? वो बीजेपी के. बीजेपी के? हाँ. कभी दिखते हैं लोगों को? नहीं नहीं दिखते. किधर देखा है? नहीं, मठ में दिखते खाली. मठ में दिखते? हाँ. पब्लिक प्लेस में? पब्लिक प्लेस में नहीं. लोगों को मिलते हैं? नहीं 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 मिलते. अच्छा. नहीं. सोलापुर का काम किया क्या उन्होंने? कुछ भी नहीं किया. कुछ भी नहीं किया. विमानतळ तोडतात, धोकादायक करेले वो. 35,000 कामगारा के पेट पर मट्टी मारेले वो चिमणी पडागे. खासदार कुछ काम? कुछ भी काम का नहीं. लापता है खासदार? लापता है ना. हाँ, मिलता ही नहीं. 10 साल हो गया इधर सोलापुर को खासदार नहीं है. शरद बनसोड़े भी था वैसा ही था, अभी जय सिद्धेश्वर महाराज भी वैसा है. अगर दोबारा अगर वो इलेक्शन को रुके तो आप वोट करेंगे क्यों? उसको नहीं वोट करेंगे. नहीं 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 करेंगे. उससे अच्छा कौन है? शिंदे साहब अच्छा, परिणीति को ले तो अच्छा रहेगा. परिणीति? हाँ परिणीति आएंगे. भाई 15 साल से आ रही है ना उन्हें. वो बोलते ना एक नारी सौ को भारी. वो हाँ परिणीति को लाना पड़ेगा. खासदार नको? परिणीति को लेंगे तो विकास होगा. और इधर शिंदे साहब भी करेले विकास पूरा. अभी 10 साल से अपने को खासदार ही नहीं है, अभी ढूंढना पड़ेगा खासदार. खासदार ढूंढना पड़ेगा. हाँ. बाहर का रेडीमेड आया था? रेडीमेड आया तो क्या करते, अभी पब्लिक के हाथ में है. अभी 10 साल की तो अपने को खासदार का कुछ लाभ हुआ गया. अभी विमानतल की जगह शिंदे साहब ने करेले उधर बोरामनी को, उधर हो जाता था. अभी इनकी सत्ता है तो उधर इंटरनेशनल विमानतल होने को होना था. इधर चालू विमानतल बंद करके वो चुमने का क्या भी प्रॉब्लम नहीं है, फुकट चुमनी पड़ा के रखे. हाँ आएंगे ना. हॉटेल शाही दरबार सोलापूरकरांच्या सेवेत लवकरच सुरू. सोलापूरचे खासदार कोण आहेत, नाव माहिती आहे का? जय सिद्धेश्वर स्वामी. जय सिद्ध. कुठल्या पक्षाचे? भाजपा. कधी दिसतात का कार्यक्रमात सोलापुरात कुठं वगैरे? असं तर नाही बघितलं. जे रिलेटिव्ह बोला. येस. दिसतात? नाही आता तर मी नाही बघितलं, खूप दिवस झाला. कुठल्या पक्षाचे? भाजपा. बरं. कधी काम केलं सोलापूरसाठी? डेव्हलपमेंट म्हणा, रस्ते, ड्रेनेज. आता कुठल्या निधीतून आलं तेवढी माहिती नाही आहे, पण काही झालं उड्डाण पूल वगैरे नाही झाले अजून आपल्याकडे. ओके. कधी दिसले? कधी भेटलंय? नाही आता तर नाही भेटले. काय नाव खासदारांचं? डॉक्टर जयदेश सिद्धेश्वर स्वामीजी. कुठल्या पक्षाचे? त्यांनी भाजपाचे ना, बीजेपी. कधी दिसतात कुठं काय? दिसतात म्हणजे असंच न्यूज पेपर वगैरे दिसतात. त्यांना फिजिकली कधी बघितलं ना आम्ही. अक्कलकोटचे आहेत वगैरे ते माहिती आहे. त्यांच्यामुळे अक्कलकोट तालुक्याला निधी वगैरे जास्त भेटते, एवढं माहिती आहे. लक्षात तेवढं आहे. सोलापूर शहरात काय झाले विकास कामं? शहरातले काय ऍज अ खासदार निधीतून म्हणजे एवढं मला आयडिया नाही. कधी वाचले पेपरमध्ये एवढं निधी आणलाय तेवढं निधी आणलाय? नाही नाही, कोणत्या योजनेसाठी वगैरे काय निधी आलं वगैरे असं काय ऐकण्यात आलं नाही. जास्त दिसते तर कुठं काय? कुठला कार्यक्रमला वगैरे न्यूजमध्येच बघितलं एवढं माहिती आहे. हां. फिजिकली कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित असेल का बघितलं नाही. दादा सोलापूरचे खासदार कोण आहे माहिती आहे? कुठल्या गावचे तुम्ही? दुसऱ्या गावमधून. नाही नाही आम्ही काय तुम्हाला हे म्हणत नाही, आम्ही पत्रकार. कुठल्या गावचे माहीत नाही? कागळे. हां. कर्नाटक. कर्नाटक. सोलापूरचे खासदार कोण आहे माहीत आहे? जय सिद्धेश्वर स्वामी. स्वामी भारतीय जनता पार्टी. दिसते का कुठं कधी काय? नाही नाही. काय काय काम केलं सोलापूरसाठी, निधी वगैरे आणलाय काय? कल्पना नाही.
काका सोलापूरचे खासदार कोण आहेत माहिती आहे का? नाव नाव माहित नाही. कधी ऐकलं त्यांचं नाव? नाही. कुठल्या पक्षाचे आहेत? कधी दिसते कुठं रिक्षातलं फिरताना वगैरे तुम्हाला? नाही. काय निधी वगैरे आणलं विकास केला? काय माहित नाही. सगळे चोर आता कधी बघितलं नाही का? विचारावं. सोलापूरचे खासदार कोण आहेत? जय सिद्धेश्वर स्वामी. कुठल्या पक्षाचे? बीजेपीचे आहेत. कधी दिसते तुम्हाला पब्लिक? दिसतेत की बऱ्याच वेळा दिसतेत की. बरं. आणि काय विकास काम वगैरे केलं काय? तरी विकास काम करत आहेत, लोकांना दिसत नाही आहे. हां काम चांगलं आहे. काम चांगलं. बीजेपीचं काम चांगलं आहे, मला आवडते पडते बीजेपीचं काम. बेपत्ता आहेत असं म्हणतात लोक. कोण म्हणतात बेपत्ता? लोकांना आईबाप पत्ता, आईबापांचा पत्ता नाही तर बेपत्ता कशाला म्हणतील लोक? काम चांगलं आहे. काम चांगलं आहे सोलापुरात. ठीक. सोलापूरचे खासदार कोण आहे नाव माहीत आहे? स्वामी ओड माहीत आहे. कुठल्या पक्षाचे आहेत? काय भाजपचे. कुठे दिसतेत कार्यक्रमात? कधी भेटले तुम्ही? नाही 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 नाहीच. पेपरला वगैरे वाचताय बातम्या वगैरे? आजच बघितलं फक्त त्यांची एवढ्या दिवसात ना. नाहीतर रेल्वेचं उद्घाटन तेवढंच येतं आहे अजून. कारखान्याचं उद्घाटन तेवढंच बाबतीत येतं आहे त्यांचं. कधी बघितलं? नाहीच. ठीक. दादा सोलापूरचे खासदार कोण आहेत? स्वामी शंकराचार्य. स्वामी शंकराचार्य. कुठल्या पक्षाचे आहेत? बीजेपी. कधी बघितलं पब्लिक प्लेस मध्ये त्यांना? नाही कधी दिसले नाही. ते 5 वर्षात कधी दिसले नाही? नाही नाही. कधी काय सोलापूरसाठी विकासाचा निधी विधी वगैरे काहीच नाही आम्हाला. तुम्ही पेपरचा स्टॉल आहे ना? पेपर स्टॉल. पेपर मध्ये वाचले कधी? फोटो बघितले नाही. कधी तर वर्षात एकदा असते. काय म्हणलं? काय म्हणलं? आजच्या पेपरलाच फक्त त्यांची बातमी कारखान्यानंतर. आजच्या पेपरला? हा. त्यानंतर नाहीच. त्यानंतर त्यांची मुलाखती नाही, कुठं कुणा संपर्कात नाही. काय नाव तुमचं? माझं नाव बसवराज श्रीमंत जाधव. सोलापूरचे खासदारांचं नाव माहित आहे? जय सिद्धेश्वर महाराज. जय सिद्धेश्वर. बीजेपी. कधी दिसतात का? कुठे दिसले तुम्ही? बघितलं नाही. नाही आम्ही तर काय प्रत्यक्षात बघितलं नाही. प्रत्यक्षात काय गाठ पडले नाही. अच्छा. पेपर मध्ये वगैरे? हा पेपर मध्ये, टी व्ही मध्ये, तुमच्या बातम्यामध्ये, लोकप्रधान असं म्हणजे कुठं कार्यक्रम वगैरे असेल तर त्यावेळेस त्यांना टी व्हीवर बघितलेलं आहे. प्रत्यक्षात नाही. प्रत्यक्षात नाही बघितलं. सोलापूरसाठी काय कामं केले ते? हा सोला. तुमचं मत काय? सोलापूरसाठी बहुतेक भरपूर कामं केलेले आहेत त्याने. केलं कामं केलेले आहेत त्याने. भैया सोलापूरचा आहे का? इकडं बघ. काय नाव? शुभम बेराजदा. सोलापूरच्या खासदारांचं नाव माहीत आहे का? काय दूरचा? नाही. कुठल्या पक्षाचे आहेत काय माहीत आहे? कधी बघितले त्यांना? नाही. पेपरमध्ये वगैरे फोटो? दादा सोलापूरचे खासदार कोण आहे? हां बोलायचं नाही का? बोलायचं सोलापूरच्या खासदारांचं नाव माहीत आहे का? कोण आहेत खासदार सोलापूर? सोलापूरचे खासदार कोण आहेत? जय सिद्धेश्वर महाराज. कुठल्या पक्षाचे आहेत? बीजेपीचे आहेत. कधी दिसतात सोलापुरात? नाही 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 कुठं दिसत नाहीत. काय काम केलं सोलापूरसाठी? सोलापूरचा तर विकास झालेला मला वाटत नाही, पण कामं सोलापूरमध्ये बऱ्याच समस्या आहेत. समस्येमुळे ना नागरिकसुद्धा वैतकून गेलेले आहेत, रोड खराब झालेले आहेत आणि पाणी येत नाहीत. आणि 5 दिवसाला 6 दिवसाला पाणी येऊन पण तेसुद्धा जनतेला पाण्याचा पुरवठा होत नाही व्यवस्थित. आणि अनेक अडचणी आहेत. उद्योग विमानतळाचा प्रॉब्लेम करून ठेवलेले आहेत त्या चिमणीच्या संदर्भात. आणि सोलापूर शहरातील नागरिक संभ्रमामध्ये आहेत. आणि ते विमानाचा चिमणी काढून देखील विमान चालू झालेलं नाही, हे सुद्धा सोलापूर नागरिकांना अजिबात रोजगार नाही. ज्या आपल्या सोलापूर याच्यामध्ये नवीन खासदार आल्यापासून तर कुठल्याही विकासाचे काम झाले नाही. यापूर्वीचे जे खासदार होते सुशीलकुमार शिंदे साहेब, त्यांच्या कार्यकिर्तीमध्ये बरेच कामं झालेले आहेत. आणि सोलापूरला मिल वगैरे सगळे बंद पडल्यामुळं रोजगार नाही. आणि आपल्या सोलापूर शहरातील जनता आणि युवक मुलं सगळे पुणे मुंबई अशा ठिकाणी स्थलांतर झालेले आहेत रोजगारासाठी. नाही नाही कधीच काहीच काम केलेलं नाही. आणि फक्त आहे ना त्यांचं कुठलंही काम न होता आणि विमानतळाच्या मागं लागून ते साखर कारखाना बंद पडल्यामुळं कमीत कमी 1-2 हजार रोजगार
रोजगारांचं त्यांना वंचित ठेवलेलं आहे आणि सोलापूरमधले मिल देखील सगळे बंद पडल्यामुळं हे झालेले आहेत. सोलापूरच्या खासदारांचं नाव माहिती आहे का? नाव खासदार सोलापूरचे खासदारांचं नाव आम्ही सध्या म्हणजे थोडंसं विसरलो कारण ते निवडून काय नाही. कुठल्या पक्षाचे आहेत? काय बीजेपीचे आहेत. कधी दिसले तुम्हाला? कारण त्याच्यावरती जात पडताळणीचं म्हणजे हे आल्यामुळं आणि आत्ताच्या बंधुराजांनी जे बोलले ते एकदम चुकीचं बोलले. त्या म्हणजे चिमणीचं राजकारण जे होतं ते गेल्या 10 वर्षापासून होतं का? त्याच्याबद्दल आम्ही दुमत नाही. त्यांच्या सोलापुरात खासदारांनी विकास कामं केलंय का नाही? विकास कामं केलेली आहेत. विकास कामं केली आहेत पण ते ट्रेन वगैरे आणली पण तू बाकीच्या कामाकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे. हे पण भेटतात का लोकांना? पब्लिकला भेटतात नाही, त्यांच्या त्यांच्या समाजात वगैरे भेटतात. त्यांच्या त्यांच्या आहे पण दिसतात सार्वजनिक कार्यक्रमात. सार्वजनिक कार्यक्रमात असतात काही लोकांच्या म्हणजे एकदम कार्यक्रमात असतात परंतु एवढ्या प्रमाणात जेवढं जे पाहिजे होतं. आणि आम्ही कुठलं पक्षपात करत नाही परंतु खरोखर जर म्हणजे हे जे झालेलं आहे तर तो म्हणजे काँग्रेसच्या काळातला म्हणजे तिथून दबाव तंत्र सुरू झालेलं आहे. बीजेपीने जे काय केलं ते पण थोडंफार केलेलं आहे, एवढं म्हणजे विकसित केलं नाही. आणि सोलापुरात जो म्हणजे रोजगारच्या बाबतीत म्हणजे तरी करायला पाहिजे होतं ती पण संधी त्यांना मिळाली नाही. उद्योगधंदे यायला पाहिजे होते. उद्योगधंदे यायला पाहिजे होते परंतु एकच म्हणजे ह्यांनी जे धरून बसलं होतं विमानसेवा त्याच्यात पण म्हणजे एकदम भरं मोठं राजकारण आहे. फक्त ते राजकारण आणि बाकीच्या आमदारांनी सुद्धा तिकडं दुर्लक्षित केलेलं आहे. खासदारांनी बाहेर पडलं पाहिजे आणि लोकांच्या मते म्हणजे एकदम सामील झालं पाहिजे. अरे हां लो कोण बोलतोय खासदार का नाम काय आहे? सोलापूरचं खासदाराचं नाव मला माहित नाही. कुठल्या पक्षाचे? बीजेपीचे पक्षाचे आहे परंतु कारण का सोलापूर शहरामध्ये खासदार जे आहेत ते महाराजा म्हणून असं म्हणतात परंतु त्यांचं नावच माहीत नाही. कधी बघितलंय तुम्हाला कुठे दिसतात कार्यक्रमात? कुठल्याही कार्यक्रम दिसत नाही आतापर्यंत. सोलापूरात फक्त त्यांनी मंदिरासाठीच काम करत आहेत, बाकी दुसरे कशासाठी काम करत नाहीत. त्यांनी फक्त मंदिरात फक्त पूजेसाठीच काम आहे त्यांना खासदार म्हणून त्यासाठीच. बेपत्ता का कुठे हरवलं ते बी माहित नाही. कुठे पेपरला फोटो तर पाहिजे? नाही पेपरला फोटो दिसले नाही. दिसले ना कधीच. पार्टीसाठी एका चांगल्या हॉटेलच्या शोधात आहात? फॅमिली सोबत जेवण करायचे आहे, मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तर मग चिंता कशाला. सोलापुरात आता नव्याने लवकरच आपल्या सेवेत सुरू होत आहे हॉटेल शाही दरबार. शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर आणि शांत वातावरणात मित्र नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर आस्वाद, तोही फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये. अरेबियन फूड सह दिल्ली मुंबई हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्येच. व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेस आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच. उत्तम क्वालिटी, लज्जतदार, स्वादिष्ट व आपल्या बजेट मध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये. ग्राहकांच्या सेवेत लवकरच सुरू होत आहे हॉटेल शाही दरबार. आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी सोलापूर.